निप्पाणी येथे 10 मार्च रोजी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाचे भित्तीपत्रक अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाचा लाभ घेण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टर आंबेडकर विचार मंच निप्पाणी आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने निप्पाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन साखरवाडी येथे रविवार दिनांक 10 मार्च रोजी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून विद्रोही साहित्य संमेलनाच्या भित्तीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निप्पाणी व निप्पाणी परिसरातील समतावादी विचार जोपासणारे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारप्रणालीतून समाज निर्मितीसाठी या विद्रोही ही संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भित्तीपत्रक वितरण कार्यक्रमावेळी मान्यवरांनी विद्रोही संमेलन हे आंतरराज्यातील पहिले विद्रोही साहित्य संमेलन असून निप्पाणी मध्ये ही प्रथमच विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याचे मत यावेळी व्यक्त केले. यानंतर माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणात द्वेष पसरवण्याचं काम, जाती जातीमध्ये सूड भावना निर्माण करण्याचं काम आणि विषमतेबद्दल न बोलता धर्माबद्दल जे बोललं जातं संदर्भामध्ये निप्पाणीमध्ये एक फार पूर्वीपासून परिवर्तनवादी अशी एक जी चळवळ आहे ती चळवळ कुठं कुंठित होऊ नये आणि त्या चळवळीला परत बळ मिळावं आणि विचारवंतांचा चांगल्या विचारवंतांचे विचार निप्पाणीतल्या सामान्य जनतेने ऐकावेत आणि त्या दृष्टीने एक अभियान चालू करण्याच्या दृष्टीने हे निप्पाणीमध्ये सर्वात पहिलं विद्रोही साहित्य संमेलन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नामवंत लोकांची भाषणं होणार आहेत आणि मोठ्या संख्येनं लोक पण जमणार. केलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाबतीत या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा विचार समतावादी समता निर्माण करण्यासाठी समाजामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. या विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला एक फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर या विचारांच्या लोकांची परंपरा या ठिकाणी सातत्यानं प्रभावित राहावी अशा प्रकारचा एक विचार घेऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर आंबेडकर विचार मंच आणि निपाणीतील बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हे निपाणीकरांचं विद्रोही साहित्य संमेलन असून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सत्ता परिवर्तनाची लढाई लढत नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढत आहोत आणि या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईतून एक चांगल्या प्रकारचा समतावादी माणूस निर्माण करण्याचा उद्देश आम्ही या ठिकाणी घेऊन एक ध्येय बाळगून निपाणी भागातील सर्व जाती धर्मांचं हे साहित्य संमेलन असणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये सर्वांनी सहभाग व्हावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.